मुंबई अहमदाबाद महामार्ग आज रोखण्यात आलेला आहे आणि हा संपूर्ण पालघर जिल्ह्यातील महाविकास आघाडी आदिवासी संरक्षण समिती त्याच्यामध्ये खास करून सुनील भुसारे साहेब आहेत, राम लोबो साहेब आहेत, इतर सर्व संघटनेचे सर्व पदाधिकारी आहेत, सर्व पदाधिकारी इथे उपस्थित आहेत. आणि गेल्या 1 ऑगस्ट पासून संपूर्ण महाराष्ट्रातून नाशिक येथे पेशा भरती व्हावी, 17 संवर्गातील जी पदं आहेत ती सरळ सेवेने भरती करावी अशा प्रकारची मांग घेऊन नाशिकमध्ये उपोषण मुलं बसलेली आहेत. आणि त्या अनुषंगानेच नाशिकमध्ये आमची सर्व पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. त्या बैठकीमध्ये असा निर्णय घेण्यात आला की जोपर्यंत सरकार ही पेशा भरती करत नाही तोपर्यंत संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये आंदोलन सुरू होणार आहे. 21 तारखेचे हाक दिले होते, 21 तारखेपासून आंदोलन सुरू झालेलं आहे. वेगवेगळ्या भागामध्ये वेगवेगळ्या स्वरूपाचे आंदोलन होत आहेत, रस्ता रोको होत आहेत, तहसील कार्यालयावरती आंदोलन होत आहेत, मोर्चे होत आहेत, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये होत आहेत. त्या अनुषंगाने आज पालघर जिल्ह्यामध्ये चारोटी येथे सर्व संघटना आणि महाविकास आघाडीच्या नेतृत्वाखाली आजचं हे आंदोलन रास्ता रोको आंदोलन येथे सुरू झालेलं आहे. आजचं आंदोलन याच्यासाठी आहे की पेशा भरतीचं काय ठोस ठोस आम्हाला आज निर्णय द्यावा किंवा लवकरात लवकर आपल्या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय एकनाथ शिंदे साहेबांबरोबर आमची बैठक आयोजित करून द्यावी हा खास उद्देश आहे. आणि त्या बैठकीमध्ये सकारात्मक निर्णय होऊन आमची जी मुलं गेल्या 5-10 वर्षापासून या नोकरीची वाट बघतात, फक्त नोकरी म्हणून नाही तर त्याला दुसरा सुद्धा भाग आहे की आमच्या ग्रामीण भागामधील जो आदिवासी विद्यार्थी आहे त्याचं शैक्षणिक नुकसान फार मोठ्या प्रमाणावर होत आहे. एका वर्गात एका शाळेमध्ये 8 वर्षांच्या शाळेमध्ये एक शिक्षक 8 वर्षांची शाळा शिकवतो, याच्यातून आपल्याला जाणवतं की या मुलाची शैक्षणिक गुणवत्ता किती वाढणार आहे हे आपल्याला दिसतंय. खरं म्हणजे आम्हाला असं वाटतंय की आज आम्हाला आदिवासी समाजाला शिक्षणापासून बाहेर ठेवण्याचा हे षडयंत्र आहे सरकारचं किंवा अशा प्रकारचे एक कटकारस्थान आहे असं आम्हाला याच्यातून दिसून येतं. म्हणून हे आंदोलन तोपर्यंत चालू राहील जोपर्यंत आम्हाला ठोस इथे निर्णय दिला जात नाही तोपर्यंत आंदोलन चालू राहील. आणि लवकरात लवकर मुख्यमंत्री महोदयांची आम्हाला वेळ निश्चित करून दिली पाहिजे लवकरात लवकर ही आजची मागणी आहे. आंदोलन आमचं सुरू राहील. मला वारंवार विनंती करून सुद्धा ओबीसी संघटनांनी जे काही अपील या पेशा भरतीच्या विरोधामध्ये केलेलं आहे त्या दोन्ही पक्षकारांना त्या ठिकाणी एकत्र बोलून एक बैठक घेऊन हा विषय सोडवत आला असता, परंतु मागचे 2 महिने विधानसभेच्या दोन्ही अधिवेशनामध्ये आम्ही त्या ठिकाणी हा प्रश्न मांडला, निकोले साहेबांनी मांडला, मीही मांडला, तरी सुद्धा त्या ठिकाणी यावरची ठोस बैठक ही मुख्यमंत्री मोदींनी किंवा पालकमंत्र्यांनी तर लोकसभेच्या वेळेला आश्वासन दिलं होतं आमच्या मुलांना की हा प्रश्न आम्ही 10 जुलैच्या आजमध्ये सोडू. आता 10 ऑगस्ट होऊन गेला आणि महिना उलटून सुद्धा पालकमंत्र्यांनी दिलेलं आश्वासन आहे. जे या राज्याचे बांधकाम मंत्री आहेत, एक हेवी वेट नेते या राज्यामधले रवींद्र चव्हाण साहेब आहेत, त्यांनी लोकांना आश्वासन मुलांना दिलं होतं की आम्ही 10 जुलैपर्यंत हा पेशा भरतीचा जो प्रश्न आहे तो मार्गी लावू दोन्ही पक्षकारांना बोलवून. तो त्यांनी केला नाही, सरकार आश्वासनं पाळत नाही, जे शब्दित्य पाळत नाही, आणि म्हणून हा आंदोलनाचा मार्ग आम्हाला स्वीकारावा लागलेला आहे. 17 संवर्गाची जी पेशा भरतीला जो राज्य सरकारने स्थगिती दिली, सुप्रीम कोर्टाने दिलेली नाही, राज्य सरकारने स्थगिती दिली, त्यामध्ये राज्य सरकारच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांनी बैठक घेऊन खरं म्हणजे तो मार्ग काढला पाहिजे होता. परंतु गेले 2 महिने सातत्याने वेगवेगळ्या बैठका करून सुद्धा याहून कुठला मार्ग निघाला नाही. सरकार आम्हाला त्या ठिकाणी टोलवत ठेवत आहे असा आमचा समज झालेला आहे. आणि आमची जी मुलं आहेत जे याच्यामध्ये पात्र शिक्षक आहेत त्या शिक्षकांना त्या ठिकाणी भरती थांबवल्यामुळे त्यांचं वय हे निघून जाण्याच्या म्हणजे एजबर होण्याच्या मार्गावर आहे. आणि म्हणून त्या ठिकाणी आज सर्व समाज, सर्व संघटना, आमचे महाविकास आघाडी सर्व घटक पक्ष त्या ठिकाणी रस्त्यावर उतरलेले आहेत. आणि ठोस कृती यामधून झाल्यानंतर आम्हाला जर आश्वासन मिळालं नाही तर हे आंदोलन आम्ही कायमस्वरूपी पुढे चालू ठेवणार आहोत. धन्यवाद. ओके.